बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण स्कॉलरशिप म्हणजे स्कॉलर प्रकाशनमधील सर्व प्रश्नपत्रिका घेत आहोत. त्यातील प्रश्नपत्रिका एकमधील गणित विभागातील गणित घेत आहोत. त्यामध्ये गणित आहे, एक आगगाडी सोमवारी 17:20 म्हणजे या ठिकाणी ती दुपारच्या 24 तासामधील टायमिंग दिलेलं आहे. दुपारच्या 17:20 म्हणजेच 5:20 वाजता ती निघालेली आहे मुंबईवरून, आणि ती हैदराबादला दुसऱ्या दिवशी 11:25 पोहोचते. तर आगगाडीला एकूण किती वेळ लागला? आता काय करायचं, 17:20 हे दुपारचे आहेत, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत म्हणजे रात्रीचे 12 म्हणजे 24 तास. तर काय करायचं, 24 तासामधून 17:20 वजा करू म्हणजे आपल्याला तोपर्यंतचा म्हणजे 24 वाजेपर्यंतचा टायमिंग कळून जाईल. बघा, 17:20 आपण काय करू, वजा करूया. आता या ठिकाणी काय करू आपण, या ठिकाणी 0 मधून 20 निघणं शक्य नाही म्हणून आपण काय करू, त्या ठिकाणी 60 मिनटं घेऊ म्हणजे 24 मधून 1 तास कमी करून इथं 1 तास देऊ म्हणजे 60 मिनटं होतात. या 60 मिनटामधून 20 मिनटं वजा करू, इथं राहतील 40 मिनटं. आपण इथं 24 तासातून 1 तास उजवीकडे दिलात म्हणून या ठिकाणी राहील 23 तास. आता 23 मधून 17 गेले, राहिले 6 तास. मग 17:20 तर 24 तासापर्यंत 6 तास 40 मिनटं होतात. आता पुढील जो टायमिंग आहे तो 11:25 म्हणजे 11:25. आता यांची करू बेरीज. आता 11:25 आणि 6:40 म्हणजे 6 तास 40 मिनटं 11:25 यांची बेरीज करू, उत्तर येईल 17:65. आता 17:65 म्हणल्यानंतर 65 मिनटं नसतात, त्यातून 60 मिनटं वजा करू आणि डावीकडं एक तास म्हणून त्याला मिळवू म्हणजे या ठिकाणी 1 तास मिळवून दिला. इकडं राहतील 5 मिनटं आणि यांची बेरीज होईल 18 तास वजा. हां, बेरीज 18 तास 5 मिनटं हे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा, नंबर 42 गणित आहे. अ ब कडई ही मुख्य रस्त्यावरील 5 गावे आहेत. अपासून तर ईपर्यंत हे पूर्ण गावे आहेत. आता ब आणि क मधील म्हणजे ब आणि क मधील अंतर दिलेले 60 किलोमीटर म्हणजे प्रत्येक कप्प्याचं अंतर असेल 20 किलोमीटर. किती असेल? 20 किलोमीटर. त्यांनी विचारले ड आणि ई मधील अंतर किती. आता ड आणि ई मध्ये 2 कप्पे आहेत म्हणून 20 × 2 उत्तर येईल 40 किलोमीटर. किती? 40 किलोमीटर. तर हे जे गणित एकदम सोपे असतात. चला तर पुढचं गणित घेऊयात. बघा, गणित आहे, 2 उमेदवारांना निवडणुकीमध्ये 20,000 मतं पडली. यशस्वी उमेदवारास 60% मतं पडली, तर अयशस्वी उमेदवारास किती मते पडली? आता 100%मधून 60% मते यशस्वीवाल्याला मिळालेले म्हणजे 20,000 पैकी 60%. तर लक्ष द्या, आता हे गणित एकदम सोपं आहे. काय करू आपण, पूर्ण मते किती आहे? 20,000. बघा, 20,000 पैकी किती मिळाले असेल म्हणजे 60% झाले बरोबर. आता 60% म्हणल्यानंतर 100 भागिला, आता यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करू. बघा, 1 × 100 बरोबर 60 × 20,000. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून 100 भागायचं. बघा, 100 आपण त्याला भागू. आता हे 2 0 कट झाले, 2 0 कट, 200 × 60 बघा, 2 12 आणि 3 0 देऊ म्हणजे उत्तर आलं 12,000. तर त्याला जो यशस्वी होता त्याला 12,000 मिळाले. त्याने विचारलं अयशस्वीवाल्याला. आता अयशस्वीवाला जो आहे हाफ या ठिकाणी बघा, 20,000 12,000 गेले, उत्तर येईल 8,000. 20,000 12,000 वजा केलेत तर उत्तर येईल 8,000 म्हणजे जो अयशस्वी झालेला व्यक्ती आहे त्याला 8,000 मते मिळाली. पर्याय क्रमांक डी, हे एक मिनटं, पर्याय क्रमांक सी, यशस्वीवाल्याला 12,000 मते मिळाली आणि अयशस्वीवाल्याला 8,000. आपल्याला विचारलंय अयशस्वी म्हणजे उत्तर आहे 8,000. बघा, 1 पेन 20 रुपयाला खरेदी केला म्हणजे 20 घेतला,
आता त्याला काय करायचं आहे, तो विकायचं आहे आणि विकल्यानंतर त्याला 20% नफा झाला पाहिजे, तर ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल. बघा एक काम करायचं आहे या ठिकाणी, समजा 100ची वस्तू आहे आणि जर ती आपल्याला 20% नफा घेऊन विकायची तर ती 120 रुपयाला विकावी लागेल. मग जर 20 रुपयाची वस्तू असेल तर ती कितीला विकावी लागेल. चला तिरपा गुणाकार करूयात. आता काय होईल या ठिकाणी, एक्स गुणिला शंभर बरोबर 120 गुणिला 20. आता या ठिकाणी एक्स 100 गुणाकार आधी तिकडं भागाकारात जाईल. बघा 100, 2 0 कट 2 0 कट, 12 गुणिला 2 म्हणजे एक्स बरोबर 12 2 24 म्हणजे ती वस्तू आपल्याला 24 रुपयाला विकावी लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक सी. तर गणित एकदम सोपं असतं पण थोडंसं आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागतं. याचा फॉर्म्युला पण आहे परंतु हा फॉर्म्युला सगळ्यात सोपा. बघा गणित काय, कोणत्या संख्येला 15 भागितले असता भागाकार 15 येतो आणि बाकी 5 उरते. अशा वेळेस काय करायचं, ज्या संख्येने भागायचं आहे म्हणजे 15 भागायचं आहे आणि भागाकार 5 15 येतो आणि जर बाकी 5 उरते तर सरळ 15 आणि 15 गुणाकार करायचा. बघा 15 गुणिला 15 बरोबर 225 आणि बाकी 5 उरते ती बाकी मिळवायची, ती झाली 230. आता दुसरी स्टेप अशी की आपण चमचा पद्धतीने जो भागाकार करतो म्हणजे 15 भागायचे, भागाकार 15 येणारी ही संख्या काढायची आणि खाली बाकी 5 उरते. मग आपला फॉर्म्युला काय होता की भाजक गुणिला भागाकार प्लस बाकी, म्हणजेच उत्तर येतं आपलं भाज्य. तर उत्तर आहे आपलं 230 एक शॉर्ट पद्धतीने. बघा एका विद्यार्थ्याने भागाकाराच्या उदाहरणात 3 ऐवजी 8 भाज्य घेतल्यामुळे त्याचे उत्तर 15 आले, तर बरोबर उत्तर कोणते. आधी अर्घ्याने तुम्हाला 2 स्टेप करायचे. बघा त्यांचं म्हणणं असं आहे की 3 ऐवजी 8 घेतले, म्हणजे बघा अशा पद्धतीने गणित सोडवायचं, 3 घ्यायचं तर त्यांना 8 घेतले आणि या ठिकाणी भागाकार आला त्याचा 15, म्हणजे याचा अर्थ 15 8 120 म्हणजे या ठिकाणी किती असणार 120. ठीक आहे, मग आता आपला जो भाज्य आहे तो 120 आहे, त्याला उदाहरणामध्ये 3 घ्यायचे होते मात्र त्यांना 8 घेतले, म्हणजे आपला भाज्य 120 घेऊन 3 भागायचं आहे. भाज्य किती घ्यायचं आहे 120 आणि 3 भागायचं आहे, 3 4 12 शून्य, वरून 0 घेतला 3 0 0 म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे ते आहे 40. की 3 घेतलं असतं भाज्य 120 आहे तर भागाकार किती येणार 40, 8 घेतले म्हणून भागाकार येणार 15. त्यांनी विचारलं तर बरोबर उत्तर कोणते, तर बरोबर उत्तर आहे 40. बघा 47 नंबरचं उदाहरण आहे, 5 × 7 × 9 × 11 × 13 म्हणजे अवयव आहेत 8 9 × 11 × 13 × 17 यांचा मसावी. आता 2 अवयव दिलेले आहेत आणि त्यांचा मसावी विचारलेला आहेत. आता मसावी म्हटल्यानंतर सामायिक अवयव, तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सामायिक अवयव शोधायचे. सामायिक अवयव बघा, सामायिक अवयव आणि लसवे असतं तर सामायिक अवयव गुणिला असामायिक अवयव. आता बघा पहिल्या याच्यामध्ये 5 आहे, दुसऱ्या याच्यात 5 नाही आहे, 7 आहे 7 नाही आहे, 9 आहे 9 आहे म्हणून दोघांपैकी 1 9 गुणिला, 11 आहे इथं पण 11 आहे गुणिला, 13 आहे इथं पण 13 आहे, इकडं 17 आहे इकडं 17 नाही आहे. आता सगळ्यांचा गुणाकार करू, 11 9 99. आता या ठिकाणी आपल्याला गुणाकार विचारलेला आहे, काही ठिकाणी डायरेक्ट काय दिलेलं आहे अवयव घेतलेले, म्हणजे या ठिकाणी बघा 9 × 11 × 13 9 × 11 × 13 म्हणजे गुणाकार न करता फक्त अवयव मांडलेले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी सामायिक अवयव घेतलेले आहेत. चला आता लगेच 48 नंबरचं उदाहरण घेऊयात. बघा खालीलपैकी कशीची किंमत एक आहे. आता या ठिकाणी पूर्ण पर्याय सोडवल्यापेक्षा या ठिकाणी काय करायचं, एक अंदाज बघायचा की आपलं उत्तर एक येईल असा पर्याय कोणता. आता पहिला जो आहे तो जेमतेम जवळ आहेत, मात्र वाटत नाही की त्यामध्ये पॉईंट नसल्यामुळं, कारण वर पॉईंट आहे खाली पॉईंट नाही आहे, आणि जर खाली 1 पॉईंट असता तर वर भेद आहे आणि 10 0 0 म्हणजे तरी भाग येत नाही. ह्या ठिकाणी जर आपण बी नंबरचा पर्याय घेतला तर बघा या ठिकाणी वर 3 पॉईंट आहे खाली 2 पॉईंट आहे. जर आपण एक वरचा पॉईंट काढण्याचा प्रयत्न केला म्हणजे समान पॉईंट करण्यासाठी, तर खाली काय करू आपण याच्यावर 0 देऊ. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण 0 देणार. आता हा पॉईंट निघाला म्हणजे गणित कसं होईल,
3.04 गुणिला 20 आणि खाली 3.04 गुणिला 20, कारण पॉईंट आपण एक काढला आणि खाली शून्य दिला तेव्हा पॉईंट सारखे होतात. बघा शून्य पॉईंट आपला 3.04 3.04 पॉईंटिंगला पॉईंट सारखा होता, म्हणून ही संख्या कट, ही संख्या कट, 20 कट, 20 कट. जेव्हा सर्वच अंक कट होतात तेव्हा त्यांचं उत्तर एक येत असतं. म्हणजे एक अंदाज बघायचा की आपलं उत्तर जवळ म्हणजे सोपं कसं होईल, सर्वच पर्याय सोडवल्यापेक्षा अंदाज केलेला बरा आणि अंदाज करून तो पर्याय सोडवून बघायचा. बघा एक आगगाडी 2 मिनिटात 3 किलोमीटर अंतर कापते तर 6 तासात किती जाईल. आता काय केलेलं त्यांनी, त्यांनी आता मिनटाखाली मिनटं घेऊ आपण आणि इकडं किलोमीटरखाली किलोमीटर. बघा 2 मिनटात 3 किलोमीटर तर 6 तासात, आता जे तास आहे 6 तास याला मिनटात कन्वर्ट करू. 1 तास म्हणजे 60 मिनटं तर 6 तास म्हणजे किती मिनटं, 360. मग या ठिकाणी 360 घेऊ बरोबर किती किलोमीटर. आता या ठिकाणी काय करू आपण, मिनटं घेतलेले ना, किलोमीटरला पण आपण काय करू वाटस्त नाही केलं तरी चालेल, किलोमीटरमध्ये सर्व देऊ. आता यांचा तिरपा गुणाकार करू, 2 × x आणि 360 × 3. बघा आता 360 × 3 आणि भागाकार असेल 2. चला आता आपण भाग देण्याचा प्रयत्न करू, बेक बे बेक बे, एक उरला 82 16 आणि 0 = 0 म्हणजे 180 × 3 18 × 54 म्हणजे 540 किलोमीटर त्या ठिकाणी अंतर कापल्या जाईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण सोपी म्हणजे ट्रिक्स वापरून गणित सॉल्व करू शकतो. चला आता 50 नंबरचं उदाहरण सोडूया. 2 × 3 × 5 म्हणजे 50 नंबरचं उदाहरण आहे. अवयव दिलेला आहे आणि यांचा लसव विचारला. आता लसवी म्हणजे काय, सामायिक अवयव गुणिला असामायिक अवयव. चला आता आपण सामायिक अवयव गुणिला असामायिक अवयव शोधूयात. आता इथे 2 आहेत, इथे 2 नाही म्हणजे 2 घेऊ. इथं 3 आहे, 3 आहे समान घेतला. इथं 5 आहे, इथं 5 आहे समान घेतला. मात्र इथं 7 नाही पण इथं 7 आहे म्हणून 7 घेऊ. आता मला सांगा हा जो अवयवाचा गट आहे तो आपल्याला पर्याय कोणत्या ठिकाणी दिसतोय, तो पर्याय म्हणून दिसतोय सी, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे सी. बघा 1 नंबरचं उदाहरण आहे की 2 0.02 0.02 आणि 0.002 यांचा गुणाकार किती. एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो काय करायचं, सर्व 2चा गुणाकार करा. बघा 2 × 4 4 × 8 आणि 8 × 16 16 लिहून घ्या. आता पॉईंट नंतर किती डिजिट आणि किती ठिकाणी आहे. बघा इथं 3 आहेत, इथं 2 आहेत आणि ती 1 आहे. 3 × 2 = 5 × 6. आता पॉईंट नंतर 6 डिजिट येईल असा पर्याय आपण शोधू शकतो, बनवू पण शकतो. बघा 1 2 3 4 5 6 आणि पॉईंट आणि नंतर 0, कारण पॉईंट नंतर 3 डिजिट 2 डिजिट आणि 1 डिजिट म्हणजे एकूण झाले ते 6. म्हणून पर्याय क्रमांक बघू आपण. आता 1 2 3 4 5 6 डी डी या पर्यायामध्ये पॉईंट नंतर 6 डिजिट आहेत. म्हणजे एवढं सोपं उदाहरण हे होतं. आता लगेच पुढचं उदाहरण घेऊया. बघा 52 नंबरचं उदाहरण आहे की 12 + (box)/6 आणि तर 13 1/6. आता हे उत्तर येण्यासाठी या बॉक्समध्ये काय पाहिजे, तर जे उत्तर येण्यासाठी असं म्हटलं आहे त्याचा आपण काय करू, तो मिक्स फ्रॅक्शन आहे त्याला आपण अपूर्णांकात म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. बघा 13 * 78 आणि 1 = 79. उत्तर 79/6 यायला पाहिजे, तर या बॉक्समध्ये किती यावं लागेल. बघा आता आपण काय करू, यांचं पण तिरपा गुणाकार करू. 12 * 78 78 मध्ये 1 12 = 72 आणि 72 मध्ये किती मिळावं म्हणजे 79 होईल, तर 7 एक नाही 12 * 72 72 × 7 79/6 म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर येईल. म्हणजे आपलं त्यांनी एवढंच विचारलं की डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी झाली पाहिजे, तर त्या बॉक्समध्ये 7 येणार. चला पुढचं गणित घेऊ.